अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत निचेते यांचे ओबीसी आरक्षण संदर्भात 26 नोव्हेंबर पासून वालशेत गावात आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवर भरत निचेते यांनी ओबीसी बांधवांना जाहीर आवाहन केले आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। मी 26 नोव्हेंबर 2023 रोजी वालशेत गावी अमरण उपोषणाला बसत आहे। उपोषणाला बसण्याचे कारण असे की आज महाराष्ट्र सरकार जे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आहे, त्यामुळे मूल ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधोगती किंवा त्याच्यामधून त्यांना कुठेतरी बाहेर टाकण्याचा प्रयत्न होत आहे का? दुसरं, जसं बिहारच्या धर्तीने जातनिहाय जनगणना करून अति पिचडा व पितळा या समाजाला त्यांच्या संख्येप्रमाणे आजच्या परिस्थितीत त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व देण्याचं हे केलेलं आहे, जे आर काढलेलं आहे, तसंच महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करून मराठासहित जातनिहाय जनगणना करून प्रत्येकाचे संख्येप्रमाणे लोकप्रतिनिधी किंवा राजकीय शैक्षणिक इथे प्रतिनिधी द्यावेत। दुसरी मागणी, सध्याच्या घडीला महाराष्ट्र शासनाने शासकीय शाळांना जे जे आर काढलेलं आहे का अनेक कंपन्यांना ते चालवण्याला देत आहे, त्याच्यामुळे मूल इथलं SC ST OBC समाजातील विद्यार्थी शैक्षणिक घटकापासून वंचित राहण्याचा संभव आहे। त्याच्यामुळे खाजगी शाळांना तो जी आर तात्पुरता रद्द न करता तो बरखास्त करावेत।